नमस्कार मंडळी. तर ह्या रंगीबेरंगी भाज्या बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण काय करतोय ते. आमच्या गावी याला भोगीची मिक्स भाजी असंच म्हणायचे. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं ह्याला बोललं जातं. तर आम्ही आता राहतो आहे गुजरातमध्ये. तर इकडं ह्याला ओंदियो बोलतात आणि ह्याच्यामध्ये अजून खूप सारे पदार्थ वापरले जातात. ही आहे आपला पावटा असतो तो, पण इथं खूप छोटासा मिळतो. ह्याच्यातले दाणे बघा, अगदी तुरीचे दाणे इतकेच असतात. त्याच्यानंतर वटाणा, शेंगदाणे मी भिजवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपले एवढ्या मोठी एक वाटी घेतलेली आहे. दोन टोमॅटो, गाजर आणि सोबतच शेवग्याची शेंग आणि तूर घेतलेली आहे. तर ह्या भाज्या मी अर्ध्या अर्ध्या वाटी आणि ह्याच्यामध्ये घेवडा थोडा जास्त घातला. ह्याच्यामध्ये घेवड्याची चव जास्त छान लागते म्हणून मी ह्याच्यामध्ये जास्त घातलेला आहे. तर सोबतच मी एक बटाटा आणि एक मोठं वांगं घेतलेलं आहे आणि सोबत इकडे एक रताळ घेतलेला आहे. तर रताळची ही छान टेस्ट, गोडसर टेस्ट ह्याच्यामध्ये येते, त्यामुळे एक रताळ मी इथे घेतलेला आहे आणि त्याचे गोल गोल काप केलेले आहेत. तर रताळ ही लवकर काळं पडतं त्यामुळे पाण्यात ठेवायचं आहे. तर त्याच्यानंतर आपण आता करूयात पुढची तयारी. त्याच्यासाठी मी गॅसवर कढई चढवली आहे. त्याच्यामध्ये मी घातले आहेत एक चमचा जिरं आणि सोबत आपण घालणार आहोत 3 चमचा तीळ. आता ही मिक्स भाजी आहे त्यामुळे तीळ तर ह्याच्यामध्ये जास्त गेलेच पाहिजेत, त्यामुळे 3 चमचा तीळ घालून घेतलं आणि हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपलं तीळ आणि जिरं छान भाजून झालेलं आहे. तर ते आपण काढून घेऊयात. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत एक अर्धा ते पाऊण वाटी खोबरं कस आहे. हे तुमच्याकडे जसं खोबरं अवेलेबल असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या वाटणामुळे ना ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. ऑलरेडी सगळ्या भाज्यांची टेस्ट उतरतेच, सोबतच ह्या वाटणामुळे या भाजीला इतकी सुंदर चव येते. आणि वाटणामध्ये आपल्याला जास्त काही घालायचं नाही आहे. तर इथं बघा तीळ, जिरं, खोबरं, सोबत मी कोथिंबीर आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण थोडा जास्त घालायचा, त्याची चव या भाजीमध्ये खूप छान लागते. आणि हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर चला वाटून घेऊयात. आणि इथं बघू शकता तुम्ही हे मी छान वाटून घेतले आणि किती स्मूथ पेस्ट झालेली आहे ह्याची. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक घट्टसरपणा येतो भाजीला आणि तो छान लागतो. त्याच्यामुळे मी ह्याची बारीक पेस्ट केलेली आहे. तुम्हाला जर मोठी मोठी पेस्ट करायची असेल तरी करू शकता. ओलं खोबरं घालायचं असेल तर ओलं खोबरंही घालू शकता इथे. आणि हे छान मसाला आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तेल मी इथं एक 4 ते 5 चमचे घेतलेले आहेत. तुम्ही तेलाचंही प्रमाण कमी जास्त करू शकता. मला ही भाजी छान थोडीशी झणझणीत अशी लागते कोल्हापुरी स्टाईलनी, त्यामुळे भाकरीसोबत कसं झणझणीत भाजी असेल तर खूप मस्त लागते. त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त ह्याच्यामध्ये हे तेल आणि चटणी वापरते. तर मी 3 चमचे चटणी वापरले. चटणी म्हणजे आपली कांदा लसूण चटणी आहे. आणि मी पहिला मसाला 5 मिनटं भाजून घेतलेला आहे. छान झाकण लावून भाजला, कारण झाकण लावल्यानंतर तो पटकन भाजला जातो. तर मग त्याच्यानंतर मी चटणीला सुद्धा छान भाजू द्यायचं आहे, कारण मग त्याच्यानंतर मग ते चटणीचा असा वेगळा असा वास येत नाही. त्यामुळं ते व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण भाजून घ्यायचं आहे. तर चटणी 1-2 मिनटं भाजल्यानंतर त्याच्यानंतर आपण घालणार आहोत त्यात थोडीशी हळद 1 पाऊण चमचा आणि 1 चमचा मी मीठ घातलेला आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण आपले जे काही भाज्या होत्या त्या टाकायच्या आहेत. तूर, वटाणा, पावटा, त्यानंतर गाजर आणि शेंगदाणे. शेंगदाणे मी खूप जरा जास्त घेतले आहेत, कारण शेंगदाण्याची चव याच्यामध्ये ना खूप मस्त लागते. आणि भिजवलेले शेंगदाणे परत शिजवल्यानंतर तर खूप मस्त ते. ह्याच्याऐवजी तुम्ही ओले शेंगदाणे असतील तर तेही घेऊ शकता. त्यानंतर इकडे मी बटाटा, वांगं आणि आपले रताळसुद्धा टाकलेली आहेत. या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून बघितलं ना तर तुम्हाला खूप आवडणार आहे ही. त्याच्यानंतर 2 टोमॅटो. टोमॅटो मी आधी तेलामध्ये त्याला हे करू मॅश करून घेतलेलं नाही आहे, कारण आपण भाजी शिजवणार आहे तेवढ्यात ते मॅश होऊन जातं. खूप जास्त गिच केलं मग ते ग्रेव्हीमध्ये आंबटपणा उतरतो, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी मी टोमॅटो टाकलेले आहेत. आणि हे आपण मस्त असं भाजीमध्ये मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आत्ताच आपली भाजी किती छान दिसते, कलरफुल दिसते, मस्त. आणि त्याच्यानंतर ह्याला आपल्याला 1-5 मिनिट असं झाकून शिजवायचं आहे. आणि मध्ये आधी 1-2 मिनिटांनी एकदा आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघा तेल सुटलेलं आहे छान. याच्यामुळे काय होतं, भाजीच्या आतमध्ये सगळ्या मसाल्यांची चव छान उतरते.
आणि आपली भाजी भन्नाट लागते. मला तर हे बघून इतकं तोंडाला पाणी सुटतं ना की असं वाटतं की लगेच खाऊन घ्यावी. तर इथं मी एक पातेल्यावर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे एक तांब्या पाणी आहे ते. तर आता ते घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बरं, चला पटापट कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या एरियातून हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या इथे याला काय म्हणतात. नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून सगळ्यांना कळेल की मिक्स भाजीलाही काय काय वेगळी वेगळी नावं आहेत. तर हे आपण एक 5-7 मिनटं छान झाकण लावून उकळवून घ्यायचं आहे. आणि आपली भाजी शिजलेली आहे आणि खूप गिर अशी भाजी करायची नाही. आणि बटाटे का आपले वांगी याची मी फोडी मोठ्या मोठ्या ठेवल्या आहेत, मुद्दामच मोठ्या ठेवल्या आहेत, कारण आपल्याला ते गिर होऊ द्यायचं नाही आहे. आणि इथं सगळ्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत, खूप गिरही झालेल्या नाही आहेत. आणि 7 मिनटामध्ये आपली भाजी रेडी झालेली आहे, तरी तर तुम्ही बघू शकता. आणि खूप पातळी नाही, खूप घट्ट नाही, छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. याच्यावर मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि सोबतच काय तीळ, तीळ तर झालेच पाहिजेत, टाकलेच पाहिजेत, हो की नाही. तर बघा आपली भाजी किती मस्त दिसते आहे, खूप छान. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तरी खूप भन्नाट लागते. आणि वरून सोबत हे मी घातलं आहे ओला लसूण. ओला लसूणची तर चव इतकी मस्त आहे त्याच्यामध्ये. आणि हे तेलामध्ये वगैरे भाजायचं नाही, वरूनच टाकायचा, कारण तो जेव्हा आपल्या दाताखाली येतो तेव्हा त्याचा वेगळाच स्वाद येतो याच्यामध्ये. तर मी भाजी सर्व करते. आणि हे आपली शेंग एकटीच राहील ना म्हणून तिलाही घेतलं आहे सोबत. आणि भाकरीसोबत मस्त मी आता हे भाजीवर ताव मारणार आहे आणि सोबत लसणाची पातही खाणार आहे. वा, काय भाजी दिसती आहे. तर आपण चला खाऊन टेस्ट करून बघूया. मला तर ही भाजी म्हटलं की तोंडात अगदी पाणी येतं. वा, खूप मस्त झाली, तुम्ही नक्की ट्राय करा.